ताबडतोब काम झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ताबडतोब झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. रस्ता दुरुस्त न करणारा ठेकेदार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. रस्ता दुरुस्त न करणारा ठेकेदार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नदीवर एक पूल नवीन आणखी झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. तापी नदीवर पुलाचे काम लवकर झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. या रस्त्याचे नूतनीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. आणि या परिसराच्या शेतकऱ्यांच्या वतीने, या परिसराच्या नागरिकांच्या वतीने आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. या आंदोलनाचा हा आज पहिला टप्पा आहे. आणि आज आम्ही ज्या तीन गोष्टींची मागणी केली होती की या रस्त्याची दुरुस्तीचं त्वरित काम सुरू करण्यात यावं, ते सुरू करण्याचं आश्वासन MSRDC च्या दळवी मॅडम, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या समक्ष त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं कॉम्पन्सेशन राहिलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या कामांच्या अडथळा येत आहेत, त्या शेतकऱ्यांनासुद्धा कॉम्पन्सेशन त्वरित देण्यात यावं. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचं कॉम्पन्सेशन देण्यात येईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी आमची अशी होती की इथून पुढे जे काही अपघात होतील, जर अपघातामध्ये दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाला, दुर्दैवाने कोणाला दवाखान्यात जावं लागलं, तर पंचनाम्यामध्ये संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी सुद्धा या सदर घटनेला जबाबदार आहेत, अशा प्रकारचा पंचनाम्यामध्ये क्लिअर कट उल्लेख झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना आणि DYSP साहेबांना केलेली आहे. त्याची सुद्धा मान्यता संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली, अशा प्रकारच्या तीन मागण्या आमच्या होत्या. जर हे काम त्वरित सुरू नाही झालं तर पुढच्या 7 दिवसा म्हणजे पुढच्या रविवारी ह्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहोत. आज पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून काही गावांमधनं इतर डायव्हर्ट करून ट्रॅफिक थोडा आज प्रेशर कमी होईल अशा प्रकारची नियोजन केलं होतं, परंतु पुढच्या रविवारी आम्ही गावागावांमध्ये देखील अशा प्रकारची दवंडी देऊ की कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक डायव्हर्ट होणार नाही. आणि जोपर्यंत सातत्याने आम्ही हे सगळं करणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा मार्ग निघणार नाही. हा शेवटचा नसून हा पहिला आमचा आंदोलनाचा टप्पा आहे. याची खबरदारी, याची दक्षता संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी घ्यावी ही विनंती.